इचलकरंजी परिसरातील चोरट्यांनी आता मंदिरांना टार्गेट केलंय. आज वैरण बाजार परिसरातील मर्दा प्रोसेसमधील हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याचं स्पष्ट झालं. गेल्या 10 दिवसात इचलकरंजीतील 4 मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. इचलकरंजी शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. एसटीमध्ये चढताना महिलांचे दागिने लंपास करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. आता तर चोरट्यांनी मंदिरांना लक्ष्य केलंय. गावभागातील हनुमान मंदिरातून दानपेटी चोरीला गेलीय. त्यानंतर वर्धमान चौक परिसरातील जैन मंदिराचं कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीचं पूजा साहित्य आणि रोख रक्कम पळवून नेलीय. त्यानंतर सातपुते गल्लीतील श्रीराम मंदिरातील दानपेटी लंपास झाली होती. आज वैरण बाजार परिसरातील हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याचं उघड झालंय. इचलकरंजी शहरात सेफ सिटी योजनेतून बसवलेल्या 248 पैकी केवळ 5 CCTV कॅमेरे सुरू आहेत. चोरीच्या घटना घडलेल्या बहुतांश ठिकाणचे CCTV कॅमेरे बंदच आहेत. तरीही महापालिकेला बंद पडलेले कॅमेरे सुरू करण्याची बुद्धी काही होत नाही. आजवर चोरट्यांनी बंगले फ्लॅट फोडले आहेत, पण आता चोरट्यांनी इचलकरंजीतील मंदिरात चोरी करण्याचा सपाटा लावलाय, त्यामुळे नागरिकांतून चिंता व्यक्त होतीये.